जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोरोना साथीत काम करणाऱ्या नगरपंचायत सफाई कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनाही 14व्या वित्त आयोगातून विमा संरक्षण देण्याची मागणी भाजप पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितलंय. गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गवासियांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याचंही तेली यांनी सांगितलंय. पाहुयात काय म्हणाले राजन तेली. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वसेकर साहेब आणि जिल्ह्याचे आपले SP श्री गेडाम साहेब SP गेलो ना, पण ह्या दोन अधिकाऱ्यांकडे आम्ही जाऊन प्रशासनाचे भारतीय जनता पक्षातर्फे आभार मी आणि प्रमोद जटा यांनी मानले. त्याचं कारण की करोनासारख्या रोगाचं प्रादुर्भाव रोखण्यासाठी ह्या मंडळींनी दिवसरात्र मेहनत या ठिकाणी केली. त्यात सिव्हिल सर्जन पण आहेत, DHO पण आहेत आणि सगळे ह्यामध्ये सहभाग घेणारे सगळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांपासून अधिकारी, बऱ्याच नगरपालिकेचे CEO आहेत, यांचे सगळ्यांचे धन्यवाद भारतीय जनता पक्षातर्फे मानले. त्याचबरोबर प्रमुख विषय जो आहे की ही जी मंडळी काम करत असताना जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आहेत, जिल्हा परिषदेचे सफाई कामगार आहेत, नगरपालिकेचे सफाई कामगार आहेत, ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत, त्यांचे सफाई कामगार आहेत, नर्सेस आहेत, ह्या सगळ्या लोकांना की जसं केंद्राने आपला इन्शुरन्स या सगळ्या लोकांसाठी केला, केंद्राच्या अखत्यारीत असणाऱ्या सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी, त्याचप्रमाणे अशा सेवेत असणाऱ्या सगळ्यांचा 14व्या वित्त आयोगातून ह्या इन्शुरन्स त्यांचा करावा अशा प्रकारची विनंती ह्यापूर्वीच जिल्हा परिषदेने केलेली आहे. परंतु केंद्राकडे हा विषय असल्यामुळे केंद्राच्या रोज आमच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा ऑडिओ कॉन्फरन्स आमच्या नेत्यांच्या आदरणीय जावडेकर साहेब असतील, राज्याच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, ही चंद्रकांत दादा असतील, सगळी मंडळी घेत असतात आणि म्हणून मग त्यांच्याबद्दल आम्ही विनंती करून ह्या कर्मचारी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर इन्शुरन्सचा फायदा या ठिकाणी मिळावा अशा प्रकारची विनंती पण आम्ही या ठिकाणी केली. आणि गोव्यातल्या लोकांनी आम्ही मदत केलेलीच आहे गोव्यात अडकलेल्या मुलांना, पण आत्ता गोवा सरकार आणि इथून परत पाठवायला कुठलाही त्यांची परवानगी नाही आहे. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आमच्याकडे आलेली दुसरी यादी दिली आणि गोव्यातल्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना आमच्याकडल्या असलेल्या मुलांना कुठल्याही गोष्टी या ठिकाणी कमी पडता कामा नये, जीवनावश्यक असलेल्या अशा प्रकारची विनंती पण आम्ही दोघांनी पण या ठिकाणी केली. आणि एकंदरीत बाकी सगळ्या गोष्टीवरची जी चर्चा आहे कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.